ओम नमः शिवाय। श्री शिवपुराण रुद्रसहिता पंचम युद्ध खंड सहा देव जालंधर युद्ध। सुखाने तो कालक्रमणा करीत असतो। एके दिवशी राज्यसभेत दैत्यगुरु शुक्राचार्य आले। येथे येताच राज्यासह सगळ्यांनी उभे राहून त्यांना अभिवादन केले। दैत्यगुरूंनी सर्वांना आशीर्वाद दिले। मग गुरुंना एक दिव्य आसनावर बसविले। राजाने गुरुजींच्या मोठ्या नम्रतेने प्रश्न केला। तो म्हणाला, गुरुदेव राहूचे मस्तक कोणी तोडले हे आम्हास आपण सांगावे, ते जाणून घेण्यास मी उत्सुक आहे। तेव्हा आचार्यांनी त्याला विरोचन पुत्र हिरण्यकश्यपू व नातू प्रल्हाद यांची कथा सांगितली। मग समुद्र मंथनाची गोष्ट सांगितली। ते म्हणाले, समुद्रातून सुराव अमृत निघाले। देवांनी अमृत व दैत्यांनी सुराव वाटून घेतली। देव अमृत पित असता राहूही त्यांच्यात घुसून ते पिऊ लागला। ही त्याची लवाडी विष्णूच्या लक्षात येतास त्यांनी त्याचे मस्तक तोडले। ही गोष्ट ऐकतात दैत्येश्वर जालंधराचे नेत्र रागाने खंदिरागा सारखे लाल झाले। त्यांनी धस्मर नावाच्या दूताला बोलून त्याला ताबडतोब इंद्राकडे पाठवले। धस्मर हा जालंधराचा परमविश्वासू होता। तो तरेने इंद्रसभेत आला, म्हणाला, जालंधर महाराजांनी निरोप पाठविला आहे। तुम्ही समुद्र मंथन करून माझ्या वडिलांना खूप त्रास दिला आहे। एवढेच नव्हे तर रत्ने चोरून नेली आहेत। हे चांगले केले, नाही तरी चोरलेले रत्ने परत करा आणि सर्व देवासह शरण या, नाहीतर तुमची धडगत नाही। मी तुमचा राजासह सत्यनाश करीन हे लक्षात ठेवा। हे दैत्य दूताचे म्हणणे ऐकून देवेंद्र विस्मित झाला। तो म्हणाला, दूता परत जा, तुझ्या राजाला सांग की तुझ्या वडिलांनी माझ्या शत्रूंना आश्रय देऊन माझा घोर अपराध केला होता, म्हणून पीती रत्ने राजरोष आणली। तुझा वडील भाऊ जो शंकासूर त्याचा वध माझ्या हरीने केला आहे। मी माझ्या शत्रूंना कधी सुखाने जगू देत नाही, हे लक्षात ठेव। तू लढायला येस, तुझा वडील भाऊ तुझी वाट पाहत आहे, जा आता। दूत परत गेला। दैत्येश्वराने त्याने देवेंद्रचा निरोप कळविला। जालंधर क्रोधाने पेटला। त्याने सैन्य जमविले आणि शुभ निशुंभ आदी सेनापती सोई तो इंद्रावर चालून गेला। इंद्र तयारच होता। युद्ध आरंभले। खूप भयानक युद्ध झाले। खूप संवार झाला। रणभूमीवर प्रेतांचे ढीग साचले। रक्ताच्या नद्या वाहू लागल्या। दैत्यगुरु दैत्यांना सुरगुरु देवांनी जिवंत करीत होते। दैत्यगुरुवर राजा फार संतापला, म्हणाला, संजीवनी मंत्र केवळ तुम्हालाच येतो, मग हे देव कसे पुन्हा उठतात? राजा शुक्रगुरु म्हणाले, देवगुरु द्रोणागिरीवर औषधीने देवांना पुन्हा उठवितात। हा पर्वत उपटून समुद्रात फेकून दे म्हणजे देवांचे जीवन थोणे बंद होईल। जालंधराने द्रोण पर्वत उचलला आणि समुद्रात फेकून दिला। पुन्हा तो दुप्पट वेगाने लढू लागला। देवगुरु औषधी आणण्यासाठी गेले। तो काय द्रोणागिरी जागेवर होताच कुठे? त्यांनी इंद्रास युद्ध बंद करण्यास सांगितले। रणांगण सोडून देवेंद्र व देवसेना पळून गेली। जालंधराने अमरावतीच सघोष प्रवेश केला आणि पळालेल्या देवांना धुंडण्यासाठी त्याने आदेश जारी केले। ओम नमः शिवाय।